विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. 225 ते 250 जागा लढणार असल्याचं आधी स्पष्ट केलंय असं राज ठाकरे म्हणाले. विधानसभेसाठी परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर महाराष्ट्रभर दौरा करून आढावा घेणार आहे असं ते म्हणाले. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोलणं नव्हतं असं सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर बिनशर्त पाठिंबा लोकसभेसाठी राज ठाकरेंनी दिला होता आणि त्याचबरोबर महायुतीमधील नेत्यांच्या उमेदवारांचा प्रचार सुद्धा राज ठाकरेंनी केला होता. त्यामुळं आता विधानसभेमध्ये सुद्धा ते महायुतीसोबत जाणार का, त्यांना किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता असतानाच त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सव्वा 200 ते 250 जागा पक्ष लढवणार आहे. पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवल्या होत्या, 2009 लढवल्या होत्या आणि 2014 लढवल्या. बस त्या दृष्टिकोनातून माझा सगळा दौरा आहे. काय कारणाचा विशेष नव्हतं, त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर, त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचं काही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.